अंधारी येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। सप्ताहाची सुरुवात 31 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती, तर सांगता आज 7 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे। हा सप्ताह गेल्या 52 वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे। या सप्ताहास ऐतिहासिक महत्व देखील आहे। सन 1972 मध्ये संपूर्ण राज्यामध्ये मोठा दुष्काळ पडला होता। अन्न पाण्यावाचून गोरगरीब जनता व्याकुळ झाली होती। त्या काळामध्ये गोरगरीब जनता उपाशी राहत होती। अशा कठीण परिस्थितीमध्ये जनसेवा हीच ईश्वर सेवा हा ध्यास समोर ठेवून उपासमार होत असलेल्या गोरगरीब जनतेला अन्नरूपी प्रसाद मिळावा या हेतूने सन 1972 मध्ये वैकुंठवासी गुरुवैर्य हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज खांदेशकर यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्याची संकल्पना गावकऱ्यांसमोर ठेवली आणि त्यांच्याच प्रेरणेने अंधारी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली। 1972 पासून ते आतापर्यंत या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा ही कायम आहे। अशा या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झालीत। श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करत असताना दहीहंडी पारायण गाथा भजन हरिपाठ यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, तर आज सकाळी गावातून श्रींच्या पालखीची विशाल मिरवणूक देखील काढण्यात आली होती। यावेळी गावातील महिलांनी पालखीचं पूजन केलं, तर सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण धनराज महाराज निंभोरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। अकबर खान, MCN न्यूज, अंधारी।